नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण आयत व चौरस यांची परिमिती कशी काढायची तसेच त्यांचे क्षेत्रफळावर आधारित काही उदाहरणे सोडवलेली आहेत. आता आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ व त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे त्यासाठी लागणाऱ्या सूत्रांचा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला समोर दिसत असेल एक कृती तुम्हाला करायची आहे. एकाच मापाचे दोन काटकोन त्रिकोण कापून घ्यायचेत आणि ते आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला जोडायचे आहेत. एक आयत तयार होतो, ते अशा पद्धतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडल्यानंतर याचा अनुभव तुम्हाला येईल. त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू पी आणि क्यू आहेत, तिथं दिसतं आहे तुम्हाला. तुमच्या पुस्तकामध्ये ही कृती आहे. पी व क्यू या लांबीच्या आहेत व आयताच्याही त्याच बाजू आहेत. जो नवीन आयत तयार होतो त्याची लांबी क्यू आहे आणि रुंदी पी आहे. तर आकृतीवरून असं दिसते की आयताचं जर आपण क्षेत्रफळ काढायला गेलो तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही त्रिकोणांचं दोन्ही काटकोन त्रिकोण आहे त्यांचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. म्हणजे समान मापाचे त्रिकोण असल्यामुळे 2 × काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं लिहावं लागेल. आणि म्हणून 2 × काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर P × Q. आणि 2 गेले पलीकडे, त्याचं पक्षांतर केल्यानंतर फक्त काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं झालं तर P × Q/2 अशा पद्धतीने आपल्याला आयताचं क्षेत्रफळावरून काटकोणा त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याच्या बाजूंच्या स्वरूपात जर करायचं झालं, आपल्याला लिहायचं झालं तर आपण कसं लिहिणार आहोत, ते काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. पी आणि क्यू ह्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत आणि म्हणून काटकोन त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते कसं होणार, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार असं ते होणार आहे. ओके, इथे तुम्हाला काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार हे सूत्र दिसत असेल. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या 2 भुजांपैकी एक भुजा पायासाठी मानली तर काटकोन करणारी दुसरी भुजा ही त्यावेळेला उंची असते. म्हणून काटकोन त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ असतं तर ते दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो, 1/2 पाया गुणिले उंची. तर त्रिकोण ABC खाली तुम्हाला जो हा कोणताही जर त्रिकोण असेल तर त्यासाठी पायासाठी कोणतीही एक बाजू घेतात आणि त्या बाजूच्या समोरील शिरोबिंदूपासून पायावर टाकलेली ही त्या त्रिकोणाची काय असते, उंची असते. म्हणजे कोणताही इतर जो काटकोन त्रिकोण सोडून त्रिकोण असेल तर त्या केसमध्ये असं करावं लागतं आपल्याला. खाली त्यासाठी आपल्याला आकृती 1 तुम्हाला दिसत असेल इथे, तर बिंदू M आणि रेख QR वर आहे. बिंदू M हा रेख बाजू जी QR दिसते तर त्याच्यावर आहे आणि त्याच्यामुळे त्रिकोण PMR व त्रिकोण PMQ काटकोन त्रिकोण झालेले आहेत. तर तिथं काय केलेलं आहे, लंब टाकलेला आहे पी बिंदूतून PM हा काय आहे, लंब आहे बाजू QR वर. बाजू QR ही पाया आहे आणि त्याच्यावर लंब PM जो आहे, पी ह्या शिरोबिंदूतून लंब PM टाकलेला आहे QR बाजूवर, ती उंची झालेली आहे. इथं त्रिकोण PMR व त्रिकोण PMQ काटकोन त्रिकोण आहेत. त्रिकोण PQRचा क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR A कॅपिटल लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल तिथे. A फॉर एरिया म्हणजे क्षेत्रफळ, कंसामध्ये त्रिकोणाचं नाव दिलेलं आहे. पूर्ण त्रिकोण आहे PQR, त्याचं क्षेत्रफळ काढायचं झालं तर आपल्याला 2 काटकोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढावं लागेल. एरिया ऑफ त्रिकोण PMQचं क्षेत्रफळ अधिक त्रिकोण PMRचं क्षेत्रफळ. आणि काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण बघितलेलं आहे ते कसं येणार, त्रिकोण PMQचं क्षेत्रफळ 1/2
लेंथ क्यू एम गुणिले लेंथ पी एम म्हणजे क्यू एमची लांबी गुणिले पी एमची लांबी अधिक एक छेद दोन एम आरची लांबी जी बाजू आहे त्याची लांबी एम आर आणि पी एम गुणिले एक छेद दोन गुणिले एम आरची लांबी गुणिले पी एम जी बाजू आहे तिची लांबी असणार आहे म्हणजे लेंथ एम आर गुणिले लेंथ पी एम. त्याच्यानंतर ते सोडवल्यानंतर आपल्याला एक छेद दोन कॉमन असल्यामुळे ते बाहेर काढलेलं आहे कंसामध्ये जो चौकटीचा कंस आहे त्याच्यामध्ये लेंथ क्यू एम अधिक लेंथ एम आर गुणिले लेंथ पी एम. तर लेंथ पी एमसुद्धा काय आहे कॉमन आहे ती पण आपण कंसाच्या बाहेर काढलेली आहे. आता इथे काय झालेलं आहे एक छेद दोन बरोबर क्यू एम आणि एम आर ही मिळून एक तुम्ही ती आकृतीमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला मला आकृतीमध्ये जर नीट निरीक्षण केलं तुम्ही तर क्यू आर ही जी बाजू आहे आणि क्यू आर ही बाजू जी आहे ती बाजू क्यू एम आणि बाजू एम आर यांची मिळून बनलेली आहे. त्यामुळे लेंथ ऑफ क्यू एम अधिक लेंथ ऑफ एम आर च्या ऐवजी आपण लेंथ ऑफ क्यू आर असं लिहिलं तरी चालणार आहे. त्यामुळे सूत्र झालं एक छेद दोन गुणिले क्यू आरची लांबी गुणिले पी एम बाजू पी एमची लांबी. म्हणजेच क्यू आर हा पाया आहे आणि पी एम ही उंची आहे त्याच्यामुळे एक छेद दोन पाया गुणिले उंची असं आपलं सूत्र तयार झालं त्रिकोण पी क्यू आर चं. त्याच पद्धतीने आकृती दोनमध्ये कशा पद्धतीने सूत्र काढलेलं आहे ते तुम्ही आकृतीचं निरीक्षण करून समजावून घ्यायचं आहे. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आणि काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे एक छेद दोन गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार ही पाठ करायची.